समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20,259 उच्च प्राथमिक आणि 10,279 माध्यमिक शाळांमधील मुलींमध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाअंतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण जीवन कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण राज्यात मुलींना स्वतःचे रक्षण कसे करावे यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा अळणगाव येथे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अंतर्गत 1 ते 8 वर्गातील मुलींना स्वतःचे रक्षण कसे करावे याबद्दलचे धडे दर्यापूर अकादमीचे संचालक प्रफुल्ल सर यांच्याकडून देण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास भडांगे, सतीश खंडारे, प्रफुल्ल भोर व तेलखडे सर उपस्थित होते। चला तर मग जाणून घेऊया दर्यापूर अकादमीचे संचालक प्रफुल्ल सर यांची प्रतिक्रिया। प्रतिनिधी धनराज खर्चान, आरसीएन न्यूज। आजच्या ज्या युगात आहे, आजच्या युगात आपण ज्या पद्धतीने मुलींवर जे अत्याचार वगैरे या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यानुसार त्या घटनांना ते जे स्त्री आहे, जे मुलगी आहे, ते प्रतिसाद करू शकत नाही। त्याच्यामुळे मुलींना बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य किंवा असं कोणतंही काम बाहेर फिरण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण त्यांना त्यांच्या मनात एक भीती नावाची गोष्ट निर्माण होत आहे। तर आपण या शासनाने या उपक्रमाद्वारे की मुलींना स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे व यासाठी हे असे अशा प्रकारचा उपक्रम लागत आहे।